कोरोना या संसर्गजन्य आजारावर उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपच्या वतीने आज नांदेड जिल्ह्याभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घराबाहेर फलक, काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील भाजपच्या वतीने आज जिल्ह्याभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी घराबाहेर फलक, काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड येथील आपल्या निवासस्थानासमोर, तर आमदार राम पाटील रातोळीकर यांनी रातोळी येथे घरासमोर, तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांनी देगलूर, तर चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, दिलीप सिंग सोडी, संजय कौडके, मोहन सिंग तौर, दीपक ठाकूर, राजू केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दारासमोर आंदोलन केलंय. कोरोना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार सबसेल अपयशी ठरलेलं आहे. पोकळ घोषणा करणे, त्याची कृती न करणे हे महाराष्ट्र सरकार त्याच्यासाठी नंबर वन ठरलेलं आहे. आज जर आपण बघितलं, सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारने केलं. स्वस्त दरामध्ये गहू असतील, तांदूळ असतील, मोफत तांदूळ असतील, त्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्याने 12 बलुतेदारांना 5,000 रुपये मानधन देण्याची भूमिका घेतली. पण हे गेंड्याचे कातडीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यायला तयार नाही. एकीकडे दारूचे दुकानं सुरू करते पण कपड्याची दुकानं सुरू करत नाही. आज लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकीकडे लग्नाला आपण परवानगी देतो परंतु लग्नामध्ये कपडे घालायचे नाही. हिंदू संस्कृतीमध्ये एखादा जर व्यक्ती वारला तर त्याला नवीन कपडा द्यावा लागतो. आणि कपड्याची दुकानं उघडली तर मोठी लाईन लागेल, गर्दी होईल अशी जी भावना आहे. काय चित्र आहे या महाराष्ट्रामध्ये? एकीकडे आपण बघताना पूर्वी दारू दुकानदाराकडे एखादा जर पोलीसवाला गेला तर दारू घेणारा घाबरत होता. आज तुम्ही पोलीस लावून दारू वाटताय. सरकार कशा कशाची लाचारी करणार? म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं निर्णय घेतलेला आहे. काय मागणी? आज जिल्ह्याच्या स्तरावर जर बघितलं, कापसाच्या खरेदीचा प्रश्न आहे. 7% कापूस लोकांच्या घरात आहे. अनेक शेतकरी मला, मी शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणानं अनेक शेतकरी मला भेटतात, कापूस गेला नाही तर आम्हाला आत्महत्या करावं लागतं असा विषय काढतात. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दररोज जाऊन बैठका घेतल्यामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाही. लोकांचे प्रश्न सोडवायला रस्त्यावर उतरावं लागते, सरकारमध्ये प्रेशर ठेवावं लागतं आणि काम करून घ्यावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्र सरकार हे अपयशी ठरलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आम्ही त्यांचा निषेध करण्याचं ठरवलेलं आहे. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.